मत्तेचं शुभ वर्तमान 5वा अध्याय डोंगरावरील उपदेश। तेव्हा त्या समुदायास पाहून तो डोंगरावर गेला आणि तो बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले आणि त्याने आपले तोंड उघडून त्यांना शिकवले। तो म्हणाला, जे आत्म्याने दिन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे। जे शोक करतात ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांचे सांत्वन होईल। जे लीन ते आशीर्वादित आहेत, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल। ज्यांना न्यायपणाची भूक व तहान लागली आहे ते आशीर्वादित आहेत, कारण ते तृप्त होतील। जे दयाळू ते आशीर्वादित आहेत, कारण ते दया मिळवतील। जे अंतकरणात शुद्ध ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाला पाहतील। जे समेट करणारे ते आशीर्वादित आहेत, कारण ते देवाचे मुलगे म्हटले जातील। न्यायपणाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे। जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात। आनंद करा आणि फार उल्लास करा, कारण आकाशामध्ये तुमचे प्रतिफळ मोठे आहे। कारण जे भविष्यवादी तुमच्या पूर्वी होते, त्यांचा त्यांनी तसाच छळ केला। तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, परंतु मिठाची चव गेली तर त्याला कशाने मीठ विता येईल? त्यानंतर ते बाहेर टाकले जाऊन माणसांच्या पायांखाली तोडले जावे, याशिवाय कशाच्याही उपयोगाचे नाही। तुम्ही जगाचा प्रकाश आहात। डोंगरावर वसलेले नगर लपत नाही आणि दिवा लावून तो मापाखाली ठेवित नाहीत, तर दिवठणीवर ठेवतात। मग जे घरात आहेत त्या सर्वांना तो उजेड देतो। तसाच तुमचा उजेड माणसांपुढे प्रकाश हो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा बाप जो आकाशात आहे त्याचे गौरव करावे। नियमशास्त्र किंवा भविष्यशास्त्र रद्द करायला मी आलो असे समजू नका। ती रद्द करायला नाही, तर परिपूर्ण करायला मी आलो आहे। कारण मी तुम्हाला खचित सांगतो की आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील तोपर्यंत सर्व गोष्टी पूर्ण झाल्यापासून नियमशास्त्रातून एक अक्षर किंवा एक लहान टिंब देखील नाहीसे होणारच नाही। यास्तव सर्वांहून लहान अशा या आज्ञेतली एकही जो कोणी मोडेल आणि माणसास तसे करायला शिकवेल, तो आकाशाच्या राज्यात सर्वांहून लहान म्हटला जाईल। परंतु जो कोणी त्या पाळील व शिकवेल, तो आकाशाच्या राज्यात मोठा म्हटला जाईल। कारण मी तुम्हाला सांगतो की शास्त्री व परुषी यांच्या न्यायपणापेक्षा तुमचे न्यायपण अधिक झाल्यापासून तुम्ही आकाशाच्या राज्यात जाणारच नाही। तो खून करू नको, आणि जो कोणी खून करतो तो न्यायाच्या भयात असणार असे प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर रागावतो तो न्यायाच्या भयात असणार, आणि जो कोणी आपल्या भावाला राका म्हणेल तो न्यायसभेच्या भयात असणार। आणि जो कोणी अरे मूर्खा असे म्हणेल तो अग्नीच्या गहनेच्या भयात असणार। म्हणून जर तू आपले दान विधीजवळ अर्पित आहेस आणि तेथे तुला आठवते की आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध असे काय आहे, तर तू आपले दान तेथे वेदीपुढे ठेव आणि जा, पहिल्याने आपल्या भावाशी समेट कर आणि मग येऊन आपले दान अर्पण कर। तू आपल्या वाद्याबरोबर वाटत आहेस तोवर त्याच्याशी लवकर समेट कर, नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल व न्यायाधीश तुला शिपायाच्या हाती देईल।
आणि तू तुरुंगात टाकला जाशील. मी तुला खचित सांगतो, तू शेवटली दमडी फेडशील तोपर्यंत तू तेथून बाहेर येणारच नाहीस. तू व्यभिचार करू नको असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, परंतु मी तुम्हा सांगतो की जो कोणी एखाद्या स्त्रीकडे काम दृष्टीने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणाने तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. आणि जर तुझा उजवा डोळा तुला अडखळवीत असेल तर तो उपटून आपल्यापासून टाकून दे, कारण तुझे अवयवातील एकाचा नाश व्हावा आणि तुझे सगळे शरीर गेहेनात टाकले जाऊ नये हे तुझ्या फायद्याचे आहे. आणि जर तुझा उजवा हात तुला अडखळवीत असेल तर तो तोडून आपल्यापासून टाकून दे, कारण तुझ्या अवयवातील एकाचा नाश व्हावा आणि तुझे सगळे शरीर गेहेनात जाऊ नये हे तुझ्या फायद्याचे आहे. जो कोणी आपल्या बायकोला सोडेल त्याने तिला सुटपत्र द्यावे असे सांगितले होते, परंतु मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या बायकोला व्यभिचाराच्या कारणावाचून टाकून देतो तो तिला व्यभिचारणी करतो, आणि ती टाकलेली असता तिच्याशी जो कोणी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आणखी तू खोटी शपथ वाहू नको, तर प्रभूपाशी तू आपल्या शपथा खऱ्या कर असे प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो की शपथ वाहूच नका, आकाशाची शपथ वाहू नका, कारण ते देवाचे राजासन आहे, आणि पृथ्वीची शपथ वाहू नका, कारण ती त्याचे पायाचे पादासन आहे, आणि यरुशलेमीची शपथ वाहू नका, कारण ती मोठ्या राजाची नगरी आहे, आणि तू आपल्या मस्तकाची शपथ वाहू नको, कारण तुझ्याने एक केस देखील पांढरा किंवा काळा करवत नाही. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे, आणि याहून जे काही अधिक ते त्या वाईटापासून आहे. डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की जो दुष्ट आहे त्याला अडवू नका, तर जो कोणी तुझ्या उजव्या गालावर तुला मारेल त्याच्याकडे दुसराही गाल पुढे कर, आणि जो तुझ्यावर फिर्याद करून तुझा अंगरखा घ्यायला पाहतो त्याला तुझे पांघरुणे घेऊ दे, आणि जो कोणी तुला बळजबरीने एक कोस जायला लावेल त्याच्याबरोबर दोन कोस जा, जो तुझ्याजवळ मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ इच्छितो त्याला पाठमोरा होऊ नको. तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशासाठी की तुम्ही आपला बाप जो आकाशात आहे त्याची मुलगी व्हावी, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवरही आपला सूर्य उगवितो आणि न्यायांवर व अन्यांवरही पाऊस पडतो, कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर जर तुम्ही प्रीती करीत असाल तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार? जकातदारी तसेच करतात की नाही? आणि जर तुम्ही आपल्या भावांना मात्र सलाम करीत असाल तर तुम्ही दुसऱ्यांहून अधिक काय करता? राष्ट्रांचे लोकही तसेच करतात की नाही? यास तो तुम्ही जसा तुमचा आकाशातील बाप पूर्ण आहे तसे पूर्ण. आमेन.